रवींद्र मोकाशी परिवर्तन अकादमी निर्मित, पवन बारगजे दिग्दर्शित द ब्लॅक मदर या डॉक्टर कोटणीसांच्या मानवतावादी कार्याची माहिती देणाऱ्या माहितीपटाची निवड आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवासाठी झाली आहे. भारत सरकारच्या सूचना आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत फिल्म डिव्हिजनतर्फे दरवर्षी डॉक्युमेंटरी फिल्म्स अर्थात माहितीपट आणि ॲनिमेटेड फिल्म्सची स्पर्धा आयोजित केली जाते. स्पर्धेत निवड झालेल्या निवडक फिल्म्स आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवात दाखवल्या जातात. यात द ब्लॅक मदर या माहितीपटाची निवड झाली आहे. या फिल्ममध्ये सोलापुरातील अनिरुद्ध जोशी यांच्या आवाजात डॉक्टर कोटणीसांच्या महान कार्याची माहिती देण्यात आली आहे. हा माहितीपट तयार करण्यासाठी सोलापुरातील वास्तुरचनाकार अमोल चाफळकर आणि ॲडव्होकेट सरिता मोकाशी यांचं सहकार्य लाभलं आहे. यात इंग्रजी उपशीर्षकं असून ही फिल्म सर्व जगातील प्रेक्षकांना पाहण्यासाठी उपलब्ध झाली आहे. ही फिल्म आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवात दाखविली जाणं ही सोलापूरकरांच्या दृष्टीनं अतिशय गौरवाची बाब आहे. आर्किटेक्ट अमोल चाफळकर सरांकडे गेले, मग त्यांनी माझा हे दिला, रेफरन्स दिला. मग मोकाशी आणि मी जवळजवळ 1-2 महिने आम्ही ह्या स्क्रिप्टवर आणि सर्व त्यांच्या ह्याच्यावर काम केलं, म्हणजे स्टोरीवर. तेव्हा असं लक्षात आलं की आपल्या भारतात त्यांचं काहीच नाही आहे, म्हणजे कोटणीसांबद्दल आपल्या लोकांनी असं काहीच म्हणजे त्यांचे हे ठेवले नाही. जे काही आहे ते मोकाशी सरांकडेच होतं. बाकी मग जे काही मिळालं आम्हाला ते चायनाच्या पुस्तकामधून आणि काही आम्हाला त्या युद्धजनकच्या चायना जपानच्या युद्धाच्या त्या काही जुन्या क्लिप्स मिळाल्या आणि असं करून ते आम्ही फिल्म तयार केली. राहून गेला की डॉक्टरांनी स्वतःचं औषध, कारण औषधांचा तुटवडा होता, स्वतःचं औषध मला दिलं आहे याची जाणीव त्यांनी ठेवली होती. नंतर मग काही काळानंतर कोटणीस आजारी पडले तर हा सैनिक त्यांची सेवा शुश्रूषा करण्यासाठी धावून आला आणि अक्षरशः 15 दिवस दिवस रात्र एक करून त्याने कोटणीसांची सेवा केली. असे प्रसंग सगळे त्या कोटणीसांच्या जीवनामध्ये आले. 1939 डॉक्टर कोटणीस हे युद्धभूमीवरच गेले, तिथे सर्व प्रकारची कामे करत असत, अगदी स्ट्रेचर उचलण्यापासून, रुग्णांना दूध पाणी देण्यापासून आणि तेच मोठी मोठी ऑपरेशन्स पण करणे, ही सर्व कामे ते अत्यंत हिरिरीने आणि मनापासून करत असत. आणि त्याच काळात ते तिथल्या तरुण वैद्यकीय विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाचे पण धडे देत असत आणि प्रथमोपचाराचे पण धडे देत असत. आणि त्यांनी चिनी भाषेमध्ये वैद्यकीय व सर्जरीवरील पुस्तके पण लिहिली.